Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 7 general science, and the name of lesson is plants structure and function. विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन वनस्पती रचना आणि कार्य या विषयी चर्चा करणार आहोत. बघा, या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आपल्या सभोवताली ज्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात त्यांना ओळखण्यासाठी आपणाला कशाची मदत होते. द पार्ट्स ऑफ प्लांट ऑर द स्ट्रक्चर ऑफ प्लांट ऑर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट हेल्प्स अस टू आयडेंटिफाय इझिली द प्लांट. ज्या वनस्पती आहेत त्यांचा आकार, त्यांचे गुणधर्म हे या वनस्पती ओळखण्यासाठी आपल्याला मदत करतात. उदाहरणार्थ आंब्याचं वनस्पती आहे, आंब्याचं झाड आहे, जर आपल्याला ते ओळखायचं असेल तर कसं ओळखू आपण? त्याला असलेले फळं, त्याची असलेली पानं, त्याच्या खोडाचा आकार, त्या झाडाचा आकार. त्याचबरोबर गुलाबाचं झाड आपल्याला ओळखायचं असेल तर कसं ओळखू आपण? त्याच्या एका विशिष्ट कॅरेक्टर्सवरून, त्याला येणारी फुलं, त्याच्या झाडाचा आकार, त्याला येणारा विशिष्ट असा सुगंध, ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ते वनस्पती ते झाड ओळखण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, बघा, विचार द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट. प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स कुठकुठले आहेत? रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रूट, मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे वेगवेगळे त्या प्लांटचे पार्ट्स आहेत. चला तर मग पुढं पाहूया. द रूट, द स्टेम, द लीव्स, फ्लावर्स, फ्रूट ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. अगोदर आपण म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या झाडांची ही जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते कसे असतात? वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ गुलाबाचं जे झाड आहे त्याला असलेली पानं, त्याला असलेली फळ, त्याला असलेली फुलं ही मोगऱ्याच्या झाडाच्या फुलांपेक्षा, पानांपेक्षा कशी असतात? वेगळी असतात. सो व्हॉट वी से, द पार्ट्स ऑफ फ्लावर ऑफ अन प्लांट्स आर डिफरंट इन डिफरंट प्लांट्स. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दीज डिफरंट कॅरेक्टर्स. जे काही वनस्पती आहे ती आपण त्याच्या ह्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवरून, त्याच्या गुणधर्मावरून त्याला आपण ओळखतो. लेट अस नो अक्वेंट आवर सेल्फ विथ द प्लांट ऑर्गन इन ग्रेटर डिटेल. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत? ह्याच्या प्लांटचे जे पार्ट्स आहेत याच्याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपण पाहतोय पहिला भाग वनस्पतीचा तो आहे रूट, त्याला आपण म्हणतो मूळ. कीप अ मॉइस्टन्ड बॉल ऑफ कंप्लीट पेपर इन अ कॉनिकल फ्लास्क. काय करायचं आहे? एका पेपरचा जो गोळा आहे, ओल्या पेपरचा गोळा, आपल्याला काय करायचं आहे? एका कॉनिकल फ्लास्कमध्ये, चंचू पात्रामध्ये ठेवायचा आहे. कीप अ मॉइस्टन्ड बॉल ऑफ कंप्लीट पेपर इन अ कॉनिकल फ्लास्क. प्लेस सम सोक्ड मूथ बीन्स ऑर ग्राम सीड इन द फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल. काय करायचं आहे? ते जे पेपरचा गोळा आहे आणि जो कॉनिकल फ्लास्क आहे, चंचूपात्र आहे, ह्या दोघांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? ओले, भिजवलेले मूथ बीन किंवा ग्रॅम सीड, मटकी किंवा मूथ बीन त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची
आहे एंड ऑब्जर्व एंड नोट द चेंजेस इन द सीड इन टू और थ्री डेज. त्या ज्या सीड्स आपण ठेवलेल्या आहेत त्याला दोन तीन दिवस आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जर्व करायचं आहे. द पार्ट दॅट ग्रो फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल. त्या दोन तीन दिवसामध्ये जे काही बदल त्या सीड्समध्ये त्या बियामध्ये होतात ते आपल्याला पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्यातून रॅडिकल ग्रो होतो, त्याचबरोबर प्लिम्यूलसुद्धा ग्रो होतो. मग हा रॅडिकल आणि हा प्लिम्यूल म्हणजे काय, तर ज्या बियाला अंकुर येतो तो अंकुर जो जमिनीवरून वर येतो त्याला आपण म्हणायचं प्लिम्यूल, आणि जमिनीच्या आत जातो त्याला म्हणायचं रॅडिकल. द पार्ट दॅट ग्रो फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स सॉइल, तो जो भाग त्या बियातून ज्याची वाढ झालेली आहे तो जमिनीकडे जातो त्याला आपण रॅडिकल म्हणतो. अँड द पार्ट ग्रो दॅट अबो द सॉइल, जो पार्ट जमिनीच्या वरती येतो त्याला आपण काय म्हणतो, प्लिम्यूल. मीन्स दीज आर टू पार्ट्स, वन इज द रॅडिकल, सेकंड वन इज द प्लिम्यूल. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रो इन टू द ग्राउंड. मग म्हणजेच रूटची निर्मिती कोणापासून होते, तर या रॅडिकलपासून होते. बघा शेजारी आपल्याला एक चित्र दाखवलेलं आहे बघा या ठिकाणी जर्मिनेशन ऑफ सीड्सचं. त्या ठिकाणी वरचा भाग जो आहे तो प्लिम्यूल आहे, त्याची काय तयार होते, खोड तयार होते. जमिनीच्या वरचा जो भाग वनस्पतीचा भाग आहे तो त्यापासून तयार होतो, आणि जो रॅडिकल आहे जो जमिनीच्या आतमध्ये आहे त्याच्यापासून काय तयार होते, रूट्स तयार होतात, मूळ तयार होते. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रो इन टू द ग्राउंड. जो रूट आहे जो रॅडिकलपासून निर्माण झाला आहे तो काय होतो, जमिनीमध्ये त्याची वाढ होते. अँड द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर टू अ पॉइंटेड एंड. हा जो रूट आहे तो बेसला जमिनीच्या जवळ तो कसा आहे, थिक आहे, जाड आहे, आणि जसा तो खाली जाईल तसा तो काय होतो, निमुळता होत जातो, टॅपर्ड होत जातो. दिस पार्ट ऑफ प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड ॲज रूट. हा जो भाग जमिनीच्या आतमध्ये वाढतो त्याला आपण रूट म्हणतो, आणि त्याचं कार्य काय आहे, तर त्याचं काम आहे जमिनीमध्ये त्या प्लांटला सपोर्ट करणे, आधार देणे. या ठिकाणी चित्रामध्ये आपण पाहू शकतो रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. बघा काही वनस्पतीचे प्लांट जे रूट्स आहेत ते काय करतात, सेकंडरी रूट्स तयार करतात. बघा मूळ रूट आहे त्याला एक दुसरी फांदी आली, त्याला म्हणायचं आपण सेकंडरी रूट. सो रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट अँड दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फॉर द वाईड इन द सॉइल. तो जो सेकंडरी रूट आहे तो जमिनीमध्ये इतरत्र त्याची वाढ होते. अँड धिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड ॲज टॅप रूट. अशा प्रकारचा जो रूट आहे त्याला आपण काय म्हणतो, सोट मूळ असं म्हणतो, त्याला आपण टॅप रूट असं त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट, रूट बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. जर या ठिकाणी टॅप रूटचं जे चित्र आपल्याला दाखवलेलं आहे जर त्या ठिकाणी पाहिलं आपण, तर टूप रीट त्या रूटच्या टिपला आपल्याला हेअर लाईक प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या ठिकाणी त्या जे मूळ आहे त्या मूळाच्या टोकाला आपल्याला केसांसारखा भाग आपल्याला पाहायला मिळतो. दीज आर रूट हेअर, त्याला आपण काय म्हणतो, रूट हेअर असं म्हणतो. अँड द रूट टिप इज डेलिकेट. हा जो शेवटचा भाग आहे रूट टिप हा कसा आहे, खूप नाजूक आणि डेलिकेट भाग आहे. अँड दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. ह्या वनस्पतीमध्ये जो रूट आहे त्या रूटची वाढ ह्या टिप रूटपासूनच होते. अँड द टिप इज कवर्ड बाय अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. हे जे रूट आहे, हे जे मूळ आहे त्या मुलाच्या
टोकाला एक कॅप सारखा प्रोजेक्शन आहे, त्याला आपण म्हणतो रूट कॅप म्हणतो. आणि ह्या रूट कॅपचं काय फंक्शन आहे मग? तर ह्या रूट कॅपचं फंक्शन आहे टू प्रोटेक्ट द रूट फ्रॉम डॅमेज ऑर इंजुरीज. त्या रूटला इंजुरीजपासून वाचवण्यासाठी ह्या रूट कॅपचा उपयोग होतो. आता बघा आणखीन एक ॲक्टिव्हिटी आपल्याला ठिकाणी दिलेली आहे, त्या ठिकाणी बघा, टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. एक ग्लास जार घ्यायचा आहे आणि तो ग्लास जार काय करायचा आहे, 1/4 पाण्याने भरायचा आहे. प्लेस अन ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. या जारवर कांदा असा ठेवायचा आहे की ज्या कांद्याच्या ज्या रूट्स आहेत ते पाण्यामध्ये बुडतील किंवा पाण्यामध्ये राहतील. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट फॉर 8 days. त्या कांद्याचं आणि त्या बरणीचं आपल्याला काय करायचं आहे, 8 दिवसापर्यंत निरीक्षण करायचं आहे, त्याच्यामध्ये कशाप्रकारे वाढ होते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. वॉट हॅपन आफ्टर फ्यू डेज, वॉट हॅपन, थ्रेड लाईक ऑर फायबर लाईक रूट्स अराइजिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड ॲज फायबरस रूट. आपण पाहतो काही दिवसांतर आपण पाहतो की धाग्यासारखे रूट्स त्या पाण्यामध्ये ग्रो झालेले वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग हे रूट्स कसे आहेत, धाग्यांसारखे आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं, फायबरस रूट, तंतुमूळ. फायबरस रूट काय कशाला म्हणायचं, तंतुमूळ, धाग्यासारखे लांब मूळ. दस देर आर टू मेन टाईप्स ऑफ रूट्स. याच्यावरून आपल्याला काय कळतं, मूळ जे आहेत ते किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे आहेत. पहिला आहे टॅप रूट, त्याला आपण सोट मूळ म्हणतो, आणि दुसरा आहे फायबरस रूट, त्याला आपण तंतुमय रूट्स, तंतुमय मूळ असं म्हणतो. मग हे टॅप रूट कोणामध्ये असतात, हे फायबरस रूट्स कोणामध्ये असतात, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. द डायकॉटिलेडोनस प्लांट्स हॅव टॅप रूट व्हाईल मोनोकॉटिलेडोनस प्लांट्स हॅव फायबरस रूट. द डायकोटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन हा काय प्रकार आहे, तर हा प्रकार त्यांच्या बियावर अवलंबून आहे. अशा बिया ज्यांचे 2 समान भाग होतात त्याला आपण डायकॉटिलिडॉन म्हणतो, आणि अशा बिया ज्याचे 2 समान भाग होत नाहीत याला आपण म्हणतो मोनोकॉटिलिडॉन. मग द प्लांट्स विच आर प्रोड्यूस्ड बाय डायकॉटिलिडॉनस सीड्स दॅट इज सेड टू बी द डायकॉटिलिडॉनस प्लांट्स अँड दीज प्लांट्स हॅव टॅप रूट्स. ज्या वनस्पती द्विदल बियांपासून निर्मित होतात त्यांच्यामध्ये आपल्याला सोटमूळ पाहायला मिळतं. जर एकदल बियांपासून ज्या वनस्पतींची निर्मिती होते त्याला कशी मूळ असतात, त्याला असतात फायबरस मूळ असतात, त्याला तंतुमय मूळ असतात. आणखीन एक ॲक्टिव्हिटी सांगितली आपल्याला इथं, सो द सीड्स ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड, सॉर्गम, त्याला आपण ज्वार म्हणतो, मेज, मका, कॉर्न, पी, कॉरिएंडर, इन ॲन अर्थन पॉट, एका मातीच्या भांड्यामध्ये हे मेज, ज्वार, मस्टर्ड, पी, कॉरिएंडर यांच्या बिया आपल्याला काय करायच्या आहेत, भिजवून ठेवायच्या आहेत, त्या पेरायच्या आहेत साध्या भाषेत म्हणायचं. हां, कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days. त्या प्लांटचं 8 दिवस आपण त्याला संगोपन करायचं आहे. वन्स द प्लांट्स ग्रो 15 to 20 cm हाईट अप्रूट देम. ज्यावेळेस त्या झाडाची उंची हे 15 to 20 cm होईल त्यावेळेस काय करायचं आहे, ते झाड त्यातून काढून घ्यायचं आहे, त्या उपटून घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, केअरफुली व्हाईल द सॉईल इज मॉइस्ट अँड पुट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. सावकाश ते मातीसकट त्या मुळावर येतील अशा प्रकारे त्याला उपटून घ्यायचं आहे, आणि त्याला काय करायचं आहे, पाणी असलेल्या कोनिकल फ्लास्कमध्ये त्याला ठेवायचं आहे मोठ्या. द सॉईल विल गेट वॉश्ड ऑफ विदाऊट एनी हार्म टू द रूट. काय काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण हे रूट उपसून घेणार आहोत, उपटून घेणार आहोत, ते पाण्यामध्ये ठेवणार आहोत, आणि पाण्या त्याची माती अशा प्रकारे आपल्याला त्याला काढून घ्यायची आहे की त्या माती काढत असताना त्या रूटला कुठलीही इजा होणार नाही.
एंड ऑब्जर्व द रूट केयरफुली टू सी विच प्लांट्स हैव टैप रूट्स एंड विच वन्स हैव फायब्रस रूट. आणि जेवढ्या काही बिया आपण लावलेल्या होत्या त्यापैकी टॅप रूट कुठला आहे आणि फायब्रस रूट कुठला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन, सोरगम हॅव टू टाईप्स ऑफ रूट्स. बघा हे जे प्लांट्स आहेत मेज, मका, शुगरकेन आपण त्याला ऊस म्हणतो आणि सोरगमसारखे जे काही वनस्पती आहेत अशांमध्ये आपल्याला दोन प्रकारचे रूट्स पाहायला मिळतात. दोन प्रकारचे म्हणजे कसे बघा, या ठिकाणी मेजचं चित्र दाखवलेलं आहे आपल्याला. बघा सम रूट्स आर अंडरग्राउंड वेर ॲज सम ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबोव द सॉइल. काही रूट याच्या ज्या आहेत त्या जमिनीमध्ये असतात तर काही त्याच्या खोडाच्या वरच्या बाजूला किंवा जमिनीच्या वरच्या बाजूला ज्या रूट्स आहेत त्या जमिनीच्या वर त्यांची वाढ होते. द लॅटर आर कॉल्ड ॲज ॲडव्हान्टेशियस रूट्स. जे वरच्या बाजूला आलेले रूट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, ॲडव्हान्टेशियस रूट्स. अँड बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन लाईक ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल, यांचं कार्य काय आहे, ज्या रूट्सचं कार्य आहे पाणी आणि मिनरल्स खनिज शोषून घेणं यांचं काय आहे, काम आहे. अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट्स, त्या प्लांट्सला जमिनीला चिटकवून ठेवणे, त्या प्लांट्सला त्या वनस्पतीला आधार देणे ह्या मुळाचं कार्य आहे. रूट परफॉर्म सम अदर फंक्शन टू. हे जे रूट्स आहेत तर एवढंच नाही तर इतर फंक्शनसुद्धा ते कॅरी करतात. रूट्स शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म दोज ॲडिशनल फंक्शन्स. त्या जे रूट्स आहेत ते काय करतात, मॉडिफिकेशन दाखवतात. कशासाठी, ह्या फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. सम एक्झाम्पल्स ऑफ सच मॉडिफिकेशन्स रूट आर एरियल रूट्स, स्टिल्ट रूट, रनर्स, ब्रीदिंग रूट. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे पाहतोय आपण, टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार. एका ग्लास जारमध्ये काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पुट प्लांटलेट्स इन इट इन अ सच अ वे दॅट इट्स रूट्स आर डीप्ड इन द वॉटर. प्लांटलेट्स म्हणजे ते जे वनस्पती आहेत त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, अशा त्याचं ठेवायचे आहेत की त्यांचे सगळे रूट्स जे आहेत ते काय करतील, पाण्यामध्ये बुडतील. मार्क द वॉटर लेवल ऑन द जार. त्या पाण्याच्या मध्ये जे त्या जारमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या लेवलला मार्क करायचं आहे. अँड ॲड 5 ml ऑफ ऑइल टू द वॉटर. त्यामध्ये 5 ml पर्यंत पाणी टाकायचं आहे, म्हणजे ऑइल टाकायचं आहे. म्हणजे काय होईल, ऑइलचा थर वर असल्याकारणाने त्याचं व्हिएपरेशन होणार नाही. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी त्या जारमध्ये असलेल्या पाण्याची वॉटर लेवल आपल्याला मार्क करायचं आहे. काय लक्षात येईल आपल्याला, त्या जारमधलं पाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येईल. असं का होणार आहे, तर त्या प्लांटने ते पाणी ॲब्सॉर्ब केलेलं आहे, शोषून घेतलेलं आहे आणि त्याचं बाष्पीभवन झालेलं आहे, म्हणून त्या जारमधलं पाणी कमी झालेलं आपल्याला लक्षात येईल. व्हॉट हॅपन ड्युरिंग दिस, अबाउट दॅट डिस्कस युअर ऑब्झर्वेशन इन द क्लास. हियर सम क्वेश्चन्स आर आस्क, व्हॉट वूड हॅव हॅपन इफ प्लांट्स लाईक टॅमेराइन, बनियान अँड मँगो हॅड फायब्रस रूट. बघा जे मोठमोठे झाड आहेत जसं चिंचेचं आहे, आंब्याचं आहे किंवा वडाचं आहे, ते जर त्याला फायब्रस रूट असते तर काय झालं असतं, तर ते जास्त जमिनीवर जास्त काळ टिकून राहू शकले नसते, ते पडले असते. कारण ह्या ज्या फायब्रस रूट आहेत ते कसे असतात, जमिनीमध्ये जास्त डीप नसतात, त्यांना ते व्यवस्थित आधार त्याला मिळाला नसता. What will happen if the root tip is injured? If the root tip is injured, the root get obstruct, disturbed and the growth of the plant is also disturbed. जर root cap disturbed झाली, root tip injured झाली, तर त्या झाडाची वाढ व्यवस्थित होणार नाही.
Which type of root do the fenugreek, spinach and onion plants have? हे फेनिग्रीक स्पिंच आणि ओनियन प्लांटमध्ये कुठल्या प्रकारचं रूट असतं? तर या ठिकाणी फायब्रस रूट आपल्याला पाहायला मिळतं. हियर डू यू नो रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रँचेस ऑफ द बनियन ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉइल. बघा, वडाचं झाड जे आहे त्याला पारंब्या असतात, त्या पारंब्या कुठे जातात? फांद्याकडून जमिनीकडे. दीज रूट्स आर कॉल्ड ॲज प्रॉप रूट्स. त्याला आपण काय म्हणतो? पारंब्या म्हणतो, त्याला आपण प्रॉप रूट्स असं म्हणतो. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दिस प्रॉप रूट? ह्या प्रॉप रूटचा उपयोग काय आहे? इन द बिगनिंग द बनियन ट्री हॅव व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स. सुरुवातीला ह्या बनियन ट्रीला खूप कमी प्रमाणामध्ये पारंब्या असतात, प्रॉप रूट असतात. बट लॅटर ऑन देअर नंबर इन्क्रीजेस सो मच दॅट इट appear like a small forest. जसजशी त्याची वाढ होते तसतशी त्यांची त्या पारंब्यांची वाढ इतकी होते की ते एका जंगलासारखे आपल्याला पाहायला मिळतात. इन कलकत्ता अ 250-year-old बनियन ट्री इज द इंडियन बॉटनिकल गार्डन कवर अ व्हेरी लार्ज एरिया. कर्नाटकामध्ये कलकत्त्यामध्ये 250 वर्ष जुनं एक आपल्याला हे वडाचं झाड आपल्याला पाहायला मिळतं आणि ते झाड इतकं मोठं आहे की ते सर्वात जास्त एरिया तो काय करतो? कवर करतो. अँड इट इज सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ प्रूफ रूट्स. त्याला हजारो प्रूफ रूट्स ह्या पारंब्याने त्याला सपोर्ट केलेला आहे. अँड इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड? अशा प्रकारचं झाड तुमच्या शेजारी पाहायला मिळेल का? जर मिळत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. वाय आर द अंडरग्राउंड पार्ट ऑफ प्लांट लाईक रॅडिश, कॅरट, बीट अँड स्वीट पोटॅटो थिक, फ्लेशी अँड स्वॅलोन? जे वनस्पती जमिनीच्या आतमध्ये ज्यांची वाढ होते, जसे की स्वीट पोटॅटो आपण त्याला म्हणतो, रेताळू, हे फ्लेशी आणि स्वॅलोन, त्यामध्ये आपल्याला ते फुगलेलं आपल्याला का पाहायला मिळतं? विच पार्ट ऑफ द प्लांट्स आर दे कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाईप ऑफ रूट्स and send them to your friends via email. Okay friends, we may stop here.